मुंबई मधल्या 51 गोविंदा दहीहंडीच्या दरम्यान जखमी. मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये गोविंदांवर उपचार सुरू, तर ठाण्यातही 11 गोविंदा जखमी. आज देशभरात दहीहंडीचा उत्सव. देशातील विविध इस्कॉन मंदिरात, श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा. ठिकठिकाणी दहीहंडी फोडून साजरा होते उत्सव. मुंबई पोलिसांचा आज चोख बंदोबस्त. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या 4 नंतर दिल्लीत होणार अंत्यसंस्कार. राहुल गांधींसह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं. सुरक्षेच्या कारणास्तव विरोधी पक्षनेत्यांच्या 11 जणांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवलं. श्रीनगरमध्ये माध्यमांसोबत धक्काबुक्की झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ झायेद. या पुरस्काराने नरेंद्र मोदींचा सन्मान. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर आनंदच होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान, तर खडसेंचा निर्णय. केंद्रीय पक्ष श्रेष्ठीच घेणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अचलपूर या जागांसाठी रिपाई गवई गट ठाम. आघाडीने या जागा सोडल्या नाहीत तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा. पाच दिवसापासून सुरू असलेला दारुगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी झालेल्या चौथ्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची दखल. बेस्टच्या संपाबाबत आज निर्णय होणार. काल मतदान झाल्यानंतर आज शशांक राव संपाबाबत निर्णय जाहीर करणार. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक. चीनच्या चेन यू फेईचा पराभव करत सिंधूचं रौप्य पदक निश्चित.